शिंदे आणि मिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी ज्यावेळेस निवडणूक आयोगापुढं धनुष्यबांधाची सुनावणी चालू असताना यांनी सांगितलं की शंभर टक्के नाही तर हजार टक्के धनुष्यबांध हे आम्हालाच मिळणार आणि शिंदे गटाला मिळणार खर तर मला या माध्यमातून समस्त महाराष्ट्राला आणि बांगर साहेबांना सांगायचं आहे बांगर साहेब तुम्ही गुजरात मार्गी गुवाहाटीला जाऊन आल्यापासून कामाटी देवीचं दर्शन घेतल्यापासून तुमच्या अंगामध्ये काय कामाटी देवी संचारते की काय अशा पद्धतीनं तुमचं संतुलन बिघडल्यासारखं तुम्ही वागत आहात तुम्ही, तुम्ही कोणत्या आधारे एवढं ठामपणे सांगितलं की हजार टक्के धनुष्यबान हे आम्हाला आणि शिंदे गटाला मिळणार तुम्ही ज्या पद्धतीनं पन्नास खोक्यावरती शिंदे गटात गेला नाही तुम्ही शंभर कोटीची वापर का आल्यानंतर तुम्ही शिंदे गटात गेला हे तुमच्याच कार्यक्रमामध्ये तुमच्या सभेमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या समोर सांगितलं मग बांगर साहेब याचा अर्थ तुम्ही देखील शिंदे मिंदे गटाने देखील निवडणूक आयोगाला खरेदी केला आहे का तुम्ही निवडणूक आयोगाला शंभर दोनशे हजार करोड रुपये देऊन मॅनेज केल्यासारखं तुम्ही ठामपणानं बोलताय याचा अर्थ काहीतरी गोड बंगाल आहे जर का निवडणूक आयोगानं असा निर्णय दिला तर या महाराष्ट्रात नाही तर देशातला सर्व सर्व समाज बांधवांचा सर्व जनतेचा निवडणूक आयोगावरचा आणि कायद्यावरचा विश्वास उडेल ही लक्षात ठेवा तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग खरेदी केल्यासारखं तुम्ही बाता मारत आहात तुमचं संतुलन बिघडल्यामुळे तुम्ही ठोकपणी जी बोलत आहे ती शंभर टक्के कुठंतरी याच्यामध्ये दालमे कुछ काला आहे